हाय फ्रेंड्स ज्योतिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल बटर नान तर ही रेसिपी आपण घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये बनवणार आहोत तर आपण यामध्ये इस्ट नाही वापरणार आहोत प्लस आपण इथे कुठले तंदूरही नाही वापरणार आहोत आपण घरच्या घरी गॅसवरती तव्यावरती ही रेसिपी बनवणार आहोत तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरही करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे मी इथे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला इथे साधारणतः एक दोन चमचे तेल घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता मी गोळा बनवून घेतलेला आहे पण हा गोळा घट्टसर वाटत आहे तर मी इथे साधारणतः एक दोन तीन चमचे कोमट पाणी घालत आहे पाणी घालून हा गोळा छान व्यवस्थित आपल्याला मऊसर होईपर्यंत मळून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनटे कंटिन्युअस मळायचा आहे आपल्याला इथे हे तुम्ही मधून मधून तेलही घालू शकता जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला जो गोळा आहे तो तयार झालेला आहे पीठ अजिबात हाताला चिकटत नाहीये तर आपल्याला हे साधारणतः याच्यावरती आता आपल्याला एक एखाद चमचा तेल सोडायचं आहे तेल सोडून हे तेल सर्व बाजूने गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती घट्टसर असं झाकण ठेवून एक तास आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं फर्मेंट झालेलं आहे तर आता आपण याचे बटर नान बनवून घेऊयात नान बनवण्यासाठी इथे मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे साधारणतः एवढ्या साहित्यामध्ये एक चार ते पाच बटर नान आरामशीर तयार होतात तर तुम्ही नान असं कुठल्याही आकाराचं बनवू शकता तर नानला असा फिक्स असं काही शेप नसतो तुम्ही गोल बनवू शकता ट्रायंगल बनवू शकता तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत तुम्ही त्या आकाराचे बनवू शकता तर या ठिकाणी इथे मी नान बनवून घेतलेलं आहे ते मी वरतून थोडेसे तीळ घालत आहे नानवरती आणि ते लाटण्याच्या साहाय्याने थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आहेत आणि बॅक साईडने आपल्याला इथे नानला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून नान व्यवस्थित तव्याला चिकटलं जाईल आपलं तर या ठिकाणी तवा गरम झालेला आहे इथे नान तव्यावरती घालत आहे आणि व्यवस्थित नान तव्याला चिकटले गेलं पाहिजे आता हे आपल्याला नान गॅसवरती डायरेक्टली भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला हे नान भाजून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपले हे नान भाजले जाईल त्यावेळेस तुम्ही यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि आपल्याला इथे वरतून बटरही लावून घ्यायचं आहे तर नान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आता आपण इथे बटर लावून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बॅक साईडने पाहू शकता बॅक साईडने किती छान खरपूस असं नान भाजलं गेलेलं आहे याच प्रकारे आपण उरलेले सर्व नान बनवून घेऊयात या ठिकाणी आपले सर्व नान बनवून झालेले आहेत इथे मी वरतून थोडीशी अशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली तर ही रेस्टॉरंट स्टाईल बटर नानची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडल्यास ज्योतिकाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा